राज्य मंत्रिमंडळाच्या बुधवारी झालेल्या बैठकीत चारा छावण्याच्या मुद्द्यावरून जोरदार खडाजंगी झाली. चारा छावण्या बंद करण्याच्या निर्णयावरून भाजप मंत्र्यांमध्येच मतभेद असल्याचं स्पष्ट झालं. चारा छावण्यांवर दररोज 4 कोटींचा खर्च होतो. मुबलक चारा उपलब्ध असल्यानं छावण्या का सुरू ठेवायच्या असा सवाल खडसेंनी केला. तर जनभावना लक्षात घेता चारा छावण्या सुरू ठेवाव्या लागतील अशी भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मांडली आहे. एवढंच नव्हे तर बीड, उस्मानाबाद आणि लातूर जिल्ह्यातील चारा छावण्या पुन्हा सुरू करण्याचे तातडीचे आदेश मराठवाडा विभागीय आयुक्तांना देण्यात आले. चारा छावण्या बंद करण्याच्या निर्णयाला महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडेनेही विरोध केला होता. त्यावेळी गरज भासल्यास चारा छावण्या सुरू करण्याची भूमिका खडसेंनी घेतली होती. मात्र आता मुख्यमंत्र्यांच्या हस्तक्षेपानंतर खडसेंना आपलाच निर्णय फिरवावा लागला. यावरून आता विरोधकांनी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. निर्णय करतानाच तुम्हाला अक्कल नसते का? प्रत्येक वेळेला एक निर्धावलेलं सरकार असलं पाहिजे अशाला भाग नाही ना तुमचा. तुम्ही जर समजा जिवंत माणसं असाल तर तुम्हाला वेदना कळू शकतात, लोकांच्या भावना कळू शकतात. आतापर्यंत विरोधी पक्षात असताना ह्याच गोष्टी मांडत होतात ना तुम्ही. मग सत्तेत आल्यावरती काय झालं? झापड बसली. मुळात दुष्काळग्रस्त मराठवाड्यात यंदाही पेरलेलं चुगवलेलं नाही. मात्र केवळ पेरणी अहवालाच्या आधारे मुबलक चारा उपलब्ध असल्याचा जावई शोध सरकारी अधिकाऱ्यांनी लावलाय. आता सरकारनंच माघार घेतल्यानं दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या जनावरांना 2 घास चारा मिळणार आहे. पण यानिमित्तानं भाजपच्या छावणीत सगळं काही आलबेल नसल्याचं चित्र समोर आलंय. विशाल करोळे आणि दिनेश दुखंडेसह अमित जोशी, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.